नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री. निपुण मनोहर्स यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 12 मार्च 2023 GS3 करंट अफेअर आणि होकॅबलरी बघणार आहोत. चला तर मग आजची बघूया होकॅबलरी. बघा, आजचा जो पहिला वर्ड आहे तो आहे ॲम्बिशियस. ॲम्बिशियस म्हणजेच होते महत्त्वाकांक्षी. सत्ता, यश याची जबर इच्छा असणारा म्हणजेच काय तर ॲम्बिशियस किंवा महत्त्वाकांक्षी. ठीक आहे, पुढचा वर्ड बघा तो आहे सलीड. सलीड म्हणजेच काय तर कलंक. एखाद्याची पूर्णपणे प्रतिष्ठा खराब होणे म्हणजेच काय तर कलंक लागणे, त्यालाच काय म्हणतात तर सलीड. नंतरचा वर्ड बघा तो आहे प्रॉम्प्टेड. प्रॉम्प्टेड म्हणजेच काय तर बढती. ठीक आहे, त्यानंतरचा वर्ड बघा तो आहे डीकपलिंग. डीकपलिंग, डीकपलिंग म्हणजेच काय होते तर परस्पर संबंध दूर करण्यासाठी. टू इलिमिनेट द इंटर रिलेशनशिप म्हणजेच काय होते तर डीकपलिंग. नंतरचा वर्ड बघा ॲटोक्रसी. ॲटोक्रसी म्हणजेच काय तर निरंकुशता. बघा, एका माणसाच्या हातात संपूर्ण देशाची सत्ता असण्याची स्थिती जी काही असते तर तिला म्हणतात ॲटोक्रसी. म्हणजेच काय तर एकाधिकारशाही. एकाधिकारशाही म्हणजेच ॲटोक्रसी. ठीक आहे, त्यानंतर बघा आजच्या न्यूज बघूया. पहिली जी न्यूज आहे तर ती आहे 7 राजकीय पक्षांचे 66% उत्पन्न अज्ञात स्रोतांमधून. आता बघा, 7 राजकीय पक्ष जे आहेत तर त्यांचे 2021-22 सालातील जर एकूण उत्पन्न पाहिलं तर त्या एकूण उत्पन्नापैकी 66% एवढं जे उत्पन्न आहे तर ते अज्ञात स्रोतांमधून आहे. म्हणजेच काय तर हे उत्पन्न तर त्यांनी जाहीर केलेलं आहे, परंतु त्या उत्पन्नाचा स्रोत कोणता हे माहिती नाही आहे. बघा, ही जी काही माहिती दिलेली आहे तर ती कोणत्या संस्थेने तर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या स्वयंसेवी संस्थेने ही माहिती उघड केलेली आहे की 66% उत्पन्न जे आहे 7 राजकीय पक्षांचं तर ते अज्ञात स्रोतांमधून मिळवलेलं आहे. आता बघा, हे 7 राजकीय पक्ष कोणते तर भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, माकप आणि नॅशनल पीपल्स पार्टी. हे जे 7 राष्ट्रीय पक्ष आहेत तर त्यांचं 2021-22 उत्पन्न जे आहे तर ते 2172 कोटी रुपये आहे. म्हणजे 2172 कोटी एवढं रुपये अज्ञात स्रोतांमधून प्राप्त झालेलं आहे. आता बघा, जे निवडणूक रोख्यांद्वारे जे देणगी देत असतात तर त्यातील जेव्हा राजकीय पक्षांना हे निवडणूक रोख्यांद्वारे देणगी दिली जात असते तर 20,000 जर कमी देणगी द्यायची असेल, 20,000 जर कमी जर देणगी देत असेल तर त्या देणगीदारांची नावे संघटनाने उघड करणे बंधनकारक नसतं. बघा, म्हणजे त्यांचं नाव पण उघड केलं जाऊ शकत नाही, पत्ता, पॅन क्रमांक हे सगळं देण्याची गरज नसते. म्हणून हे जे स्रोत आहे उत्पन्नाचे तर ते माहिती पडत नाही. ठीक आहे, त्यानंतरची न्यूज आहे ती आहे अतिरुद्ध विकलांगांसाठी घरून मतदानाची सुविधा. आता बघा, कर्नाटकात जी काही विधानसभेची आगामी निवडणूक होणार आहे तर यात मग 80 वर्षांपेक्षा जास्त वयाची जी व्यक्ती आहे आणि सोबतच मग विकलांग, ज्याला की आपण दिव्यांग असं म्हणतो, तर या दिव्यांगांना आणि 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. असं कोण सांगत आहे तर निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलेलं आहे. आता बघा, निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर लक्षात ठेवा, राजीव कुमार. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे राजीव कुमार. तर यांनी काय सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाचे जे पथके आहेत तर ते 12 ड हा अर्ज घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतील असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केलेलं आहे. सोबतच मग ज्या वयोगटातील लोकांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही, बघा जे मतदान केंद्रापर्यंत जातात तर त्यांना तर प्रोत्साहन देतच असतात, परंतु जे लोक तिथे येऊ शकत नाही तर ते या सुविधेचा मग लाभ घेऊ शकतील. आणि ही जी काही प्रक्रिया आहे तर यात गुप्तता राखली जाईल, सोबतच या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा करण्यात येणार आहे. आणि घरून मतदान करण्याची सोय जेव्हा केव्हा केल्या जाईल तर तेव्हा सर्व राजकीय पक्षांना त्याबाबत कळवलेसुद्धा जाईल असंही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर बघा, एक सक्षम मोबाईल ॲप आहे सक्षम नावाचं, हे लक्षात ठेवा. हे कुणासाठी आहे तर विकलांग व्यक्तींसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षम हे मोबाईल ॲप आहे. तर यावर दिव्यांग व्यक्तींनी लॉग इन करून मतदानाचा पर्याय निवडायचा आहे. सक्षम ॲप निवडणूक आयोगासंदर्भात आहे आणि विकलांग व्यक्तीसाठी ते मुख्य करून ॲप आहे सक्षम ॲप. ठीक आहे,
नंतरची न्यूज बघा, दिल्ली महिला आयोग अध्यक्षांचा बालपणी पित्याकडून लैंगिक छळ. आता बघा, ह्या ज्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत स्वाती मालीवाल, तर यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे की लहानपणी त्यांचा जो छळ आहे तर तो पित्याकडून होत होता, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि या त्रासामुळेच, मग मानसिक त्रासामुळेच त्यांनी महिलांसाठी, महिलांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा त्यांना यातूनच मिळालेली आहे. आता बघा, इथे दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष दिलेले आहेत, तर आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर आपल्या राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत. तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या रुपाली चाकणकर आहेत, एक मिनिट, ह्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर. आणि बघा, महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे, तर ती झालेली होती 1993 ला. आणि हे वैधानिक मंडळ आहे, घटनात्मक नाही, तर वैधानिकतेने त्याला दर्जा दिलेला आहे. 1993 ला याची स्थापना झालेली होती. त्यानंतर बघा, याआधीसुद्धा आयोगाने यावर प्रश्न विचारलेला होता महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती, तर महाराष्ट्र राज्याच्या रुपाली चाकणकर आहेत, आणि त्याआधी मग विजया रहाटकर या होत्या. तर बघा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत मग, तर त्या आहे रेखा शर्मा. ठीक आहे, या 2-3 फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा, अध्यक्ष कोण आहेत. तर त्यानंतरची न्यूज बघा, आरोग्य कर्मचारीही मंगळवारपासून संपावर. आता बघा, जी जुनी निवृत्तीवेतन योजना आहे, तर ही योजना लागू करण्यासाठी जे काही सरकारी कर्मचारी आहेत तर ते संपावर जाणार आहे. आणि हा संप कधीपासून, तर 14 मार्चपासून हा संप बेमुदत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यात बघा, सर्व सरकारी रुग्णालयातील परिचारिका, त्यानंतर कक्षसेवक, सफाई कामगार हे सुद्धा सहभागी होणार आहे. आता बघा, हे जर सहभागी झाले तर आरोग्यसेवा जी आहे आपली, तर ती आरोग्यसेवा ठप्प होऊन रुग्णांची हाल होण्याची भीतीसुद्धा व्यक्त केल्या जात आहे. आता बघा, हे जी काही जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी संप होणार आहे, तर त्यातील प्रमुख मागण्या कोणत्या कोणत्या आहेत, तर त्या बघूया. बघा, यातल्या प्रमुख मागण्या आहेत की राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, त्यानंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना जी आहे तर ती तात्काळ लागू करावी. सोबतच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करावे आणि सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरावी. ह्या ज्या काही मागण्या आहेत, तर या सर्व मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. आणि राज्य सरकारी कर्मचारी संघाने यासाठीच मग हा संप पुकारलेला आहे. तो 14 मार्चपासून सुरू होणार आहे, तो इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि केव्हापर्यंत सुरू राहील, तर बेमुदत, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तर तोपर्यंत हा संप चालू ठेवू, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, बेमुदत. ठीक आहे, आणि याआधीसुद्धा जुन्या निवृत्ती योजना, ही जी जुनी निवृत्ती वेतन योजना आहे, तर या संदर्भात चर्चा चालू होती. जी काही शिक्षक आणि शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती, ती सुद्धा जुन्या निवृत्ती वेतन योजनेभोवतीच आपल्याला झालेली दिसते. त्यानंतर बघा, पुढची जी न्यूज आहे, तर ती आहे साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक कोण, तर माधव कौशिक यांची निवड झालेली आहे साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी. आता बघा, साहित्य अकादमी हा जो पुरस्कार आहे, तर तो अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जात असतो. आणि याच्याच मग साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी माधव कौशिक यांची निवड झालेली आहे. बघा, या निवडणुकीत रंगनाथ पठारे हे सुद्धा होते, परंतु रंगनाथ पठारे पराभूत झालेले आहे. त्यांना केवळ 3 मते मिळालेली होती, केवळ 3 मतं त्यांना मिळालेली होती. त्यानंतर बघा, साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यापूर्वीसुद्धा जे ज्येष्ठ साहित्यिक आहे भालचंद्र नेमाडे हे सुद्धा रिंगणात उतरलेले होते, मात्र त्यांना तेव्हा 4 मते मिळालेली होती. म्हणजेच इथे काय दिसतं आपल्याला, की जे काही मराठी साहित्यिक आहे तर त्यांना कमी मते या साहित्य अकादमीच्या निवडणुकीत पडताना दिसून येते. आता बघा, साहित्य अकादमीवर जर आपण प्रभाव पाहिला, तर तो हिंदी, बंगाली आणि कन्नड या भाषिक लेखकांचा राहिलेला आहे. आणि इतर भाषिक जे आहे, तर ते या संस्थेतील त्यांची जी उपस्थिती आहे, तर ते केवळ नावापुरतीच असल्याचं दिसून येते. त्यानंतर बघा, मराठीत नावाजलेले जे साहित्यिक आहे, तर त्यांचा हिंदी पट्ट्यात फारसा प्रभाव नाही, हे सुद्धा आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होते. त्यानंतर बघा, साहित्य अकादमीचे अध्यक्ष पाहिले आपण, माधव कौशिक यांची निवड झालेली आहे. माधव कौशिक हे निवडून आलेले आहेत. तर
जे साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष पद आहे तर त्यापदी प्राध्यापक कुमुद शर्मा यांची निवड झालेली आहे. आता बघा या प्राध्यापक कुमुद शर्मा या साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे की उपाध्यक्षपदी कोण आहे तर प्राध्यापक कुमुद शर्मा आणि या पहिल्याच महिला आहे की ज्या साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. ठीक आहे, आता बघा इथे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी साहित्य अकादमीची स्थापना. तर बघा साहित्य अकादमी याची जी स्थापना झाली होती पुरस्काराची तर ती 1955 साहित्य अकादमी पुरस्कार केव्हापासून दिला जातो तर 1955 दिला जातो. आता बघा याचं स्वरूप काय आहे तर 1,00,000 रुपये, त्यानंतर ताम्रपट आणि स्मृतिचिन्ह हे याचं स्वरूप आहे. आणि हा किती भाषेसाठी दिला जातो तर 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जात असतो. आता यात भाषा 24 बघा 22 ज्या आहे तर त्या आपल्या राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील आहे. किती तर 22 भाषा. त्यानंतर मग दोन कोणत्या कोणत्या आहे तर एक तर आहे राजस्थानी आणि दुसरी म्हणजे इंग्रजी. म्हणजेच या दोन भाषा मिळून किती झाले त्या तर 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जात असतो. ठीक आहे, तर यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला जाहीर झालेला आहे, नुकताच जाहीर झालेला आहे 2 महिन्यापूर्वी, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ती न्यूज पण आपण कव्हर केलेली होती की यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीचा कुणाला जाहीर झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतरची न्यूज बघा हरित भक्ती मार्गाची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी. आता बघा जो आळंदी आणि देहू ते पंढरपूर, बघा आळंदी देहू ते पंढरपूर, आळंदीपासून तर आळंदी देहूपासून हा मार्ग चालू होईल तर तो कुठपर्यंत तर पंढरपूरपर्यंत असणार आहे. तर येथील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा हरित भक्ती मार्ग करण्यात येणार आहेत. आणि या मार्गावर मग सभागृह, त्यानंतर पेट्रोल पंप आणि फूड मॉल विकसित केले जाणार आहेत असं कोणी स्पष्ट केलं आहे तर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी असं सांगितलेलं आहे. आणि या रस्त्यांची नितीन गडकरी यांच्याकडून हवाई पाहणीसुद्धा करण्यात आलेली आहे. आता बघा जे काही मग सभागृह बांधण्यात येणार आहे 20व्याच्या ठिकाणी तर हे किमान 10,000 लोकांच्या सोयीचे सभागृह असेल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता बघा याच्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि दुसरा कोणता तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हे दोन मार्ग आपल्याला दिसून येत आहेत. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा कुठून कुठपर्यंत असणार आहे तर हडपसरपासून तर मोहोडपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असणार आहे. आणि तो 234 किलोमीटरचा असणार आहे, 234 किलोमीटर. आणि त्यानंतर बघा याच रस्त्यामध्ये मग दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण आणि दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयींसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग संत तुकाराम पालखी मार्ग हा किती किलोमीटरचा असणार आहे तर तो बघा 130 किलोमीटरचा असणार आहे. हा किती पाहिला आपण तर 234 किलोमीटरचा, 234 कोणता तर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम 130 किलोमीटरचा असणार आहे. ठीक आहे, आता बघा इथे दिवाघाटचा उल्लेख आलेला आहे. दिवाघाट तर हा दिवाघाट कुठून कुठपर्यंत आहे जिओग्राफीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तर पुणे ते बारामती. बघा दिवेघाट जो आहे तर तो पुणे ते बारामती या मार्गात आहे दिवेघाट. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा राज्यसेवावाल्यांसाठी सरांचा टिप्स अँड ट्रिक्सचा PYQ थ्रू कोर्स अवेलेबल आहे टेलिग्रामवरती. त्यात मग माहिती नसलेले प्रश्न कसे ट्रिक्सने सॉल्व करावे, त्यानंतर ऑप्शनवरून सुद्धा आपण काही प्रश्नांसाठी डायरेक्ट जाऊ शकतो. तर असे कोणते प्रश्न आहेत की ज्या प्रश्नामध्ये आपण ऑप्शनवरून डायरेक्ट जाऊन उत्तरं काढू शकतो, तसेच मग बघा मॅथ रिझनिंगचे सुद्धा आपण ऑप्शनवरून कसे डायरेक्ट उत्तर काढू शकतो, या सर्व बाबी ज्या आहेत तर यामध्ये डिस्कस केलेल्या आहे. आणि याचे डेमो लेक्चरसुद्धा
आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. सोबतच मग कंबाईनवाल्यांसाठी सुद्धा सरांचा असाच कोर्स अवेलेबल आहे टिप्स अँड ट्रिक्सचा, तर त्याचेसुद्धा डेमो लेक्चर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. यातसुद्धा मग ज्या काही आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहे 2018 झालेल्या, तर त्यात 7 प्रश्नपत्रिका डिस्कस केलेल्या आहे. त्यातही मग GS आणि मॅथ रिझनिंगचे ऑप्शनवरून डायरेक्ट कसे उत्तर काढावे, आणि सायन्सचे जे प्रश्न आहे तर ते लॉजिकली कसे सॉल्व करावे, आणि ज्या काही आपल्या सिली मिस्टेक होतात पेपर सॉल्व करताना त्या कशा टाळाव्या, याचं जे गायडन्स आहे तर ते दिल्या गेलेलं आहे. तर याचेसुद्धा डेमो लेक्चर अवेलेबल आहे टेलिग्रामवरती, ते जाऊन तुम्ही बघू शकता आणि कोर्स जो आहे तर तो परचेस करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढच्या न्यूज बघूया. पुढची न्यूज बघा, नीती आयोगाच्या बैठकीत मास्क वापरण्याच्या सूचना. आता बघा, देशभरात जर पाहिलं आपण तर इन्फ्लुएंझाच्या 3,084 रुग्णांची नोंद झालेली आहे. आता बघा, H3N2 हे जे इन्फ्लुएंझाचा संसर्ग आहे तर तो वाढत आहे, आणि त्याचाच मग धोका लक्षात घेऊन नीती आयोगाने एक बैठक बोलावली होती, आणि त्यात याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मग प्राथमिक स्तरावर आपल्याला काय उपचार करता येतील, तर देशभरातील गर्दीच्या ठिकाणी सर्वांनी आवर्जून मास्क वापरावे असं आवाहन नीती आयोगाकडून करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा, कोरोनाच्या संकटातून आपण सावरल्यानंतर देशातील H3N2 इन्फ्लुएंझाचा विषाणूच्या संसर्गाने देशात चिंता वाढवली आहे. आता हे बघा, नाव लक्षात ठेवा, H3N2 इन्फ्लुएंझा हा विषाणू आहे आणि देशभर हा पसरलेला आहे. आता बघा, हा एवढा धोकादायक आहे का की यामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो, तर यस. कारण काय तर H3N2 मरण पावलेल्या हरियाणातील रुग्णांचा तपशीलसुद्धा समोर आलेला आहे, त्यामुळे या रोगात मृत्यूचासुद्धा धोका आहे. आणि बघा, जानेवारीपासून जर इन्फ्लुएंझाचे आपण रुग्ण पाहिले तर ते 3,084 एवढे रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यानंतर मग बघा, हे रुग्ण का वाढलेले आहे एवढे, तर त्याची कारणे समोर आलेली आहे. एकतर काय तर कोरोनामुळे लोकांची प्रतिकार शक्ती जी आहे तर ती कमकुवत आणि असंतुलित झालेली आहे, हे सुद्धा एक कारण आहे. त्यानंतर H3N2 हे विषाणू जे आहे तर या विषाणूचे उत्परिवर्तन झालेले आहे, म्हणजेच काय तर त्याने त्याचे स्वरूप बदललेले आहे, त्यामुळे सुद्धा रुग्ण वाढल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर मग डॉक्टरांनी काय सल्ला दिलेला आहे याबाबत, तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की या उपचारात मग तुम्ही अँटीव्हायरल औषधे वापरावीत, अँटीबायोटिक्सचा वापर करू नये असा सल्ला ICMR दिलेला आहे. ठीक आहे, आता बघा, ही नीती आयोगाची बैठक झालेली होती आणि तिथे हा निर्णय घेण्यात आलेला होता की देशभरातील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे. आता इथे नीती आयोग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की नीती आयोगाची एकतर स्थापना केव्हा झालेली होती, कारण आयोगाने यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. बघा, नीती आयोगाचे फुल फॉर्म आहे तर ते काय आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आता बघा, यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला होता, आणि त्यात ऑप्शनमध्ये काय दिलेलं होतं, एक तर नॅशनल इन्स्टिट्यूट दिलेलं होतं आणि दुसऱ्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशन, म्हणजे कोणतं बरोबर आहे ते ओळखायचं होतं. तर लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे ते नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. त्यानंतर याची स्थापना महत्त्वाची आहे, जे की 1 जानेवारी 2015 केल्या गेलेली होती. आणि कुणाच्या जागी नीती आयोग स्थापन केलेला होता, तर नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केल्या गेलेली आहे. त्यानंतर बघा, नीती आयोग मग कसं काम करेल, तर हे एक थिंक टँक म्हणून काम करणार आहे आणि दिशात्मक व धोरणात्मक गतिशीलता प्रदान करणार आहे, कोण तर नीती आयोग. त्यानंतर मग नीती आयोग जो आहे तर तो प्लॅन तयार करेल, तर यासाठी दृष्टिकोन कोणता वापरणार आहे, तर तळापासून तर वरपर्यंत, म्हणजेच खालून वरती असा दृष्टिकोन वापरणार आहे, बॉटम टू टॉप असा दृष्टिकोन नीती आयोग वापरणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा, आपण जर रिसेंटली पाहिलं तर नीती आयोगाचे CEO नवीन नियुक्ती झालेली आहे, नीती आयोगाच्या CEOची, तर ते कोण आहे, तर BVR सुब्रमण्यम हे चौथे नीती आयोगाचे CEO आहेत. आणि याआधी कोण होतं, तर बघा, याआधी परमेश्वरम अय्यर हे होते, आता कोण आहे तर सुब्रमण्यम. काही दिवसांपूर्वीच त्यांची नियुक्ती झालेली आहे नीती आयोगाचे CEO म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, मग पहिल्या महिला CEO कोण होत्या, तर सिंधुश्री खुल्लर
या नीती आयोगाच्या पहिल्या महिला CEO होत्या. त्यानंतर याचे जे अध्यक्ष आहे तर ते पंतप्रधान असतात, देशाचे पंतप्रधान. आता सध्या कोण असतील मग, तर माननीय नरेंद्र मोदीजी हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतील. त्यानंतर पहा उपाध्यक्ष कोण आहे, तर सुमन बेरी हे उपाध्यक्ष आहेत. आणि पहिले उपाध्यक्ष कोण होते, तर अरविंद पनगारिया हे याचे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. सध्या कोण आहे, तर सुमन बेरी. ठीक आहे, क्लिअर झालेल्या असतील गोष्टी नीती आयोगासंदर्भात. त्यानंतर पुढे जाऊया. बघा पुढची जी न्यूज आहे ती आहे ली कियांग चीनचे नवे पंतप्रधान. आता बघा चीनचे नवीन पंतप्रधान कोण आहे, तर ली कियांग. आणि जर आपण राष्ट्राध्यक्ष पाहिले तर ते माहितीच असेल, शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यानंतर बघा चीनची जी नॅशनल पीपल काँग्रेस आहे, तर यांनी ली कियांग यांची पंतप्रधानपदी निवड केलेली आहे. आणि पंतप्रधानपद हे चीनमधील दुसऱ्या क्रमांकाचे पद मानले जाते. पहिलं कोणतं असेल, तर राष्ट्राध्यक्ष हे पद पहिल्या क्रमांकाचं आणि दुसऱ्या क्रमांकाचं मग पंतप्रधान हे पद आहे. पंतप्रधान कोण झालेले आहे, तर ली कियांग. आणि ते कुणाची जागा घेतील, तर माजी पंतप्रधान ली केकियांग यांच्या जागी मग कियांग यांची नेमणूक झालेली आहे. आता बघा केकियांग आणि कियांग सारखंच वाटतात, केकियांग त्यात के जास्तच आहे, त्यामुळे लक्षात ठेवा केकियांग हे आधीचे होते. एक मिनिट बघा, इथे दिलेलं आहे केकियांग हे माजी होते आणि ली कियांग हे आत्ताचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा हे जे आहे ली कियांग, तर यांनी झिरो कोरोना धोरण तयार केलेले होते. कोरोना होतं तेव्हा झिरो कोरोना धोरण हे यांचेच होते, ली कियांग यांचे, जे की पूर्णपणे फेल ठरलेले होते. आता बघा अल्पावधीतच अल्पावधीतच हे समोर आलेले आहे ली कियांग, कारण की हे पहिल्या 7 सुद्धा नव्हते. त्याचं कारण काय आहे, तर ते सर्वाधिक निष्ठावंत म्हणून त्यांनी शी जिनपिंग यांचा विश्वास जिंकलेला आहे, त्यामुळेच मग त्यांना पंतप्रधान पद हे दिल्या गेलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची जी न्यूज आहे महत्त्वाची आहे, समृद्धीनंतर आता शक्तीपीठ महामार्ग. आता बघा समृद्धी महामार्ग नुकतंच त्याचं उद्घाटन झालेलं होतं डिसेंबरमध्ये, आणि तो शिर्डीपर्यंतचा चालूसुद्धा झालेला आहे. आता समृद्धीची आपल्याला माहिती आहे किती किलोमीटरचा आहे, तर 701 किलोमीटरचा आहे. आणि शिर्डीपर्यंतचं मग 520 किलोमीटरचं जे अंतर आहे, तर तोपर्यंत 520 किलोमीटरचा खुलासुद्धा करण्यात आलेला आहे नागपूर ते शिर्डीपर्यंतचा. ठीक आहे, आणि एकूण किती, तर 701 किलोमीटरचा आहे. आणि डायरेक्टली त्या माध्यमातून 10 जिल्हे जोडल्या जाणार आहेत. तर आता बघा, आता आपण पाहूया शक्तीपीठ महामार्ग. बघा राज्याचा अर्थसंकल्प जेव्हा मांडला उपमुख्यमंत्री यांनी, जे की अर्थमंत्रीसुद्धा आहेत देवेंद्र फडणवीस, तर त्यात त्यांनी शक्तीपीठ महामार्ग उभारण्याची घोषणा केलेली आहे. तर याला शक्तीपीठ हे नाव का दिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे सुरुवातीला. तर बघा माहूर, तुळजापूर आणि आंबेजोगाई ही 3 शक्तीपीठे या माध्यमातून जोडली जाणार आहेत. ठीक आहे, त्यामुळेच याला मग शक्तीपीठे असं नाव दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बघा या महामार्गावर येणारी कोणती कोणती पर्यटन स्थळे आहे किंवा देवस्थाने आहेत, तर औंढा नागनाथ, त्यानंतर परळी वैजनाथ ही जी दोन आहेत तर ती ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर नांदेडमधलं गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, त्यानंतर नृसिंहवाडी, औदुंबर, हे जे एवढे ठिकाणं आहे पर्यटन स्थळे आणि देवस्थाने, तर हे सगळी या शक्तीपीठामार्गात जोडले जाणार आहे. सोबतच बघा हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे, तर इथे जिल्हेसुद्धा दिलेले आहे आपल्याला, नागपूर, त्यानंतर यवतमाळ, वर्धा, हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली. आणि तो कुठे जाणार आहे, तर गोवा, नागपूर ते गोवा असा हा महामार्ग असणार आहे. म्हणजेच काय, तर थोडक्यात सांगायचं झाल्यास, तर विदर्भ, त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा हे या मार्गावर जेवढी काही तीर्थक्षेत्र आहे किंवा पर्यटनस्थळे आहे, तर ते जोडली जाणार आहे. आणि या माध्यमातून मग पर्यटनाला आणि सोबतच व्यापारालासुद्धा चालना मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा हा महामार्ग किती किलोमीटरचा आहे, तर तो आहे 760 किलोमीटरचा. त्यानंतर पहा याचं स्वरूप कसं असणार आहे, तर तो 6 असेल. आणि अंदाजित खर्च किती आहे त्याचा, तर तोही ढोबळमानाने लक्षात ठेवा की 86,300 कोटी
एवढा याचा अंदाजित खर्च आहे. आता खर्चसुद्धा लक्षात ठेवायचा का? तर यस, कारण समृद्धी महामार्गाला अंदाजित खर्च किती आला आहे तर यावर आयोगाने मेन्समध्ये प्रश्न विचारलेला होता, त्यामुळे हा खर्चसुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा हा महामार्ग केव्हा तयार होणार आहे, तर 2028-29 पर्यंत याचं काम पूर्णत्वास जाणार आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे शक्तिपीठ महामार्ग, याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.